मोठा आहे त्याच्यामुळे मी म्हणलं नको मग ते काय डिलिंग माझी या ठिकाणी आलोय आपण मालदाडमध्ये अजय मारुती नवले यांच्या वस्तीवरती आलोय आपण आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहत्या घरामध्ये इथे आवारामध्ये टॉयलेट आहे आणि टॉयलेटच्या आतमध्ये एक गोणस आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कळतंय की एक मध्यम आकाराचा गोणस या ठिकाणी बसलाय. विषय वर्ग म्हटलं हा साप आहे. शक्यतो गोणस अशा राहत्या घराच्या परिसरामध्ये शक्यतो येत नाहीत, परंतु सध्या थंडी जास्त पडायला सुरुवात झाली आणि थंडीमुळे कदाचित उबदार हवा घेण्यासाठी घराच्या आसपास अशा प्रकारचे गोणस येऊ शकतात. तर समोर तुम्हाला दिसतंय की एकदम शांतपणे तो बसलाय आणि या ठिकाणी पक्ष्याच्या शोधात कदाचित तो या ठिकाणी आला असावा आणि उबदार हवा कदाचित त्याला लागली आणि उबदार हवा घेतल्यामुळे या ठिकाणी तो आलेला आहे. तर आपण याला सुरक्षित घेऊ ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतलं तिने सुरुवात सोडून देऊ, परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी गणसाला अशा पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न मात्र करायचा. आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि इथं विचारात त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तो अंगणामध्ये होता आणि अंगणातून मात्र तो या ठिकाणी बाहेर आला इथे आणि आतमध्ये टॉयलेटमध्ये आलाय. त्याला आपण सुरक्षित घेऊ बाहेर नंतर सुरुवात सोडून देऊ. आपण म्हणलं जरा शांत घ्या आणि अतिशय रात्रीच्या वेळेस अतिशय ऍक्टिव्ह असतात ते आणि कोणत्याही दिशेने ते सहजपणे येऊ शकतात. म्हणून रात्रीच्या वेळेस गोंसला ताब्यात घेताना अतिशय आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात नंतर सगळं सोडून देऊ. पण तू पुन्हा एकदा सांगतो की याला हात लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र ते लगेच व्हिसलिंग साऊंड देतात आणि अतिशय वेगाने त्याची हालचाल असल्यामुळे त्याच्यापासून आपल्याला खूप सावधानता बाळगायला लागते. बाजूला तुम्हाला दिसतंय की छोटा जरी असला तरी त्याची मुव्हमेंट मात्र अतिशय भयानक असते आणि कोणत्याही दिशेला तो आक्रमण करू शकतो. म्हणून गोंसला हाताळताना पुन्हा एकदा सांगतोय की ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय असं व्हिडिओ बघून मात्र गोंसला हात लावण्याचा प्रयत्न मात्र कोणी करायचं नाही. आपण एक किट वापरले नेहमीसारखं की ज्या किटचा वापर करून गोंसला आपण सहजपणे ताब्यात घेऊ. याचं आक्रमण तुम्ही आता व्हिडिओमध्ये जसं पाहिलंय त्याच्यापेक्षा जास्त वेगाने देखील ते आक्रमण करू शकतात आणि याचं विष रक्तावरती परिणाम करत असल्यामुळे या सापापासून आपलं थोडंसं सावध राहावं लागतं. आणि पुन्हा एकदा नमूद करतो आहे की घराच्या आसपास जास्त उबदार हवा असतील तर थंडीमुळे कदाचित असे उबदार हवेसाठी या ठिकाणी साप मात्र येऊ शकतात. परंतु हा मात्र जो गोणस आहे हा शक्यतो मानवी वस्तीत येत नाही, परंतु चुकून मात्र कधी कधी पक्ष्याच्या शोधात ते येऊ शकतं. त्याला किटचा वापर करून आपण घेऊ सुरक्षित ताब्यात नंतर निसर्गामध्ये त्यांना सोडून देऊ. मी अजय मारुती नवले आमच्या वस्तीवर खवडी वस्तीमध्ये घराच्या बाहेर बाजेवरती बसलो होतो. एक साडेसातच्या दरम्यान मला जरा आवाज आला म्हणून मी बाजूला झालो बाजेवरनं, तर बघितलं की बाजेखाली एक फार मोठा साप बाजेकडून दरवाज्याच्या दिशेने चालला होता घरात. मग मी बाजूला जाऊन घरच्यांना घराचे दरवाजे बंद करायला लावले.
त्याच्यानंतर तो परत उलट्या दिशेने आमच्या टॉयलेट कडे गेला, टॉयलेट मध्ये गेला आतमध्ये, मग त्याच्यानंतर टॉयलेटचा दरवाजा मी बंद केला आणि मग आमचे मित्र रवी नवले मुंबईवरनं आले होते ठाण्यावरनं, त्यांना फोन करून गिरी सरांचा नंबर घेतला त्यांच्याकडून, मग गिरी सरांना फोन केला, गिरी सर ताबडतोब विना विलंब 15 मिनिटांमध्ये सर आले इथे वस्तीवर आपल्या, आणि मग त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा गोनस जातीचा साप आहे म्हणून, सरांनी पूर्ण प्रिकॉशन घेऊन त्यांच्या शास्त्रीय पद्धतीने त्यांनी तो सर्प पकडला आणि अशा पद्धतीनं त्यांनी तो व्यवस्थित पकडून आता ते पुन्हा त्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडतील. माझी सर्वांना विनंती आहे असं जर काही साप वगैरे जर निघला तर आपण सर्पमित्र गिरी सरांना फोन करून कुणी त्याला मारायचा किंवा पकडायचा शास्त्रीय पद्धतीनं प्रयत्न करू नये. गिरी सर इतक्या रात्री अवेलेबल झाले, त्यांचे सर्व धन्यवाद त्यांचे आमच्या मित्र परिवाराकडून. थँक्यू. अजित मारुती नवले अजय मारुती नवले मालदाड यांच्या राहत्या घरामध्ये टॉयलेटमध्ये आपल्याला जो घोणस सापडला होता त्या घोणसला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिला.